एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूयात. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या पत्राची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दखल घेतल्याची माहिती समोर आली आहे. सांगली आणि साताऱ्यातील दोन्ही अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी प्रकरणाची माहिती मागवल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. दिव्यांग असल्याचं सांगत माधुरी कल्याण नष्टे आणि अजय कल्याण नष्टे या दोन अधिकाऱ्यांनी MPSCची फसवणूक केल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला. माधुरी नष्टे या साताऱ्यातील तर अजय नष्टे सांगलीत उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत. या दोघांच्याही दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी करून त्यांचं दिव्यांग प्रमाणपत्र बोगस आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करत त्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याबरोबर आहेत. उदय, पूजा खेडकर प्रकरणानंतर आता या प्रकरणाबद्दलची मोठी चर्चा आहे, म्हणजे श्रीवसव नष्टे या दोघांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी आता केली जाणार आहे, काय माहिती? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्र लिहून वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांकडे या संदर्भात मागणी केली होती की सातारा आणि सांगली जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी यांचे 80% दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र जे आहे त्या संदर्भात संदिग्धता निर्माण झालेली आहे, त्याची चौकशी करण्यात यावी आणि जर का त्यात ते दोषी आढळले असतील तर त्यावर ते तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली होती. आणि या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ गंभीर दखल घेतलेली आहे आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना या संदर्भात तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मिळते. त्यामुळे सांगली आणि सातारा या जिल्ह्यातील दोन्ही उपजिल्हाधिकारी जे संदिग्ध आढळलेले आहेत त्यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देत असल्याची माहिती मिळते. धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल. आणि यानंतर राज्यातील पावसाबद्दलच्या घडामोडी. कल्याण शिळफाट्याजवळ पावसामुळे कमरेपर्यंत पाणी साचलेले अनेक इमारती, दुकानं, गाळे आणि बांधकामं यामुळे डोंगरावरून येणारं पाणी अडून राहत असल्यानं शिळफाटा रस्त्यावर पाणी साचले. पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली. सूर्य प्रकल्पातील धामणी धरण 50% भरले तर कवडसा धरण ओव्हरफ्लो झाले. धरणातील पाणी साठ्यात वाढ झाल्यानं पालघरकरांना दिलासा मिळाला. पूर्णमधील रानसई धरण क्षेत्रात मागील 4 दिवसांपासून चांगला पाऊस पडल्यानं धरण ओसंडून वाहू लागलं आहे. त्यामुळे पुरणकरांचं पाण्याचं संकट दूर झालं तर धरण ओव्हरफ्लो झाल्यानं पर्यटकांची गर्दी देखील वाढायला सुरुवात झाली. रायगडच्या रोह्यामध्ये गेले 2 दिवस सातत्याने मुसळधार पाऊस पडतोय. सतत पडणाऱ्या पावसामुळे कुंडलिका नदी दुथडी भरून वाहते, त्यामुळे जुन्या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली. रायगडमध्ये 2 दिवस सातत्यानं मुसळधार पाऊस कोसळतोय. सतत पडणाऱ्या पावसामुळे रोहा, भिसे, खिंड या ठिकाणी दरड कोसळली. रस्त्यावर मोठे दगड पडलेले आहेत. प्रशासनाने प्रसंगावधान राखून वेळीच हे दगड बाजूला केल्यानं जीवित हानी झालेली नाही. गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय. सतत पडणाऱ्या पावसामुळे पुजारी टोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ होते. धरणाचे 4 गेट खुले करण्यात आलेले. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला. गडचिरोलीत सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल 14 मार्ग बंद करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी बंद करण्यात आलेल्या मार्गांवर भेट देऊन पाहणी केली. सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते. वारणा नदीवरील पूल खराब झाला असून या पुलाच्या तारा दिसायला लागलेल्या आहेत. संबंधित विभागाने याची दखल घेऊन उखडलेला भाग दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते. नांदेडमधील इस्लापूर इथल्या सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित झाला. यावेळी धबधब्यावर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची रील्ससाठी स्टंटबाजी पाहायला मिळते. धोकादायक ठिकाणी जात सेल्फी काढून रील्स बनवल्या जात आहेत, त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता जास्त आहे. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर असलेल्या कालेश्वर इथल्या तीर्थक्षेत्राजवळ गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. भाविकांच्या स्नानासाठी तयार केलेला नदीघाट पूर्णपणे पाण्यात बुडाला आहे. जिल्हा प्रशासनाने गोदावरी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला. पुरुलीतील नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेले ज्येष्ठ नागरिक परतत असताना अडकले. ओढ्याच्या पाण्याचा प्रभाव वाढल्यानं पुलावरील गुडघाभर पाण्यात नागरिक अडकले होते, मात्र या सर्वांनी एकमेकांना आसरा घेत हा पूल पार केला. नागपूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पिपळा गावाचा संपर्क तुटला. अनेक कुटुंब या पूरस्थितीत अडकल्याची माहिती आहे. काही घरात लहान मुलं अडकल्यानं परिसरातील नागरिक त्यांना खांद्यावर घेऊन पाण्याच्या बाहेर काढतायत. अद्यापही प्रशासनाकडून आवश्यक ती मदत या भागात पोहोचलेली नाही.
नागपूरच्या कळमना परिसरातील नाला ओसंडून वाहू लागला आहे, त्यामुळे पोलिसांनी पुलावर बॅरिकेड्स लावून पुलावरील वाहतूक बंद केली आणि यावेळी या ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. रत्नागिरी दाभोळ उसगाव रोडवर दरड कोसळली. दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. यावेळी दरड बाजूला करण्याकरता जवळील कंपनीकडे जेसीबीची मागणी करून ग्रामस्थांच्या मदतीने दरड हटवण्याचं काम सुरू. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक मार्ग खचलेत आणि वाहून गेलेत. गडचिरोलीतील 8 मार्ग सध्या वाहतुकीसाठी बंद आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा तालुका आणि जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला. पालघरमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. पालघर, बोईसर आणि डहाणू परिसरात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले. वर्ध्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला. पोथरा प्रकल्प ओव्हरफ्लो झालेला आहे तर नांद आणि लाल नाला प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आलेत, यामुळे अनेक गावात पाणी शिरण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.